कोरपणा व्यापारी पोलीस विभागाने मजुरांना केली भोजनाची व्यवस्था। आज संपूर्ण दिवसभरातून बाहेरून येणाऱ्या नागरिकांकरिता तसेच ज्यांना जेवण मिळाले नाही अशांची सेवा करण्याचे भाग्य समजून बाहेरून रहिवासी हे काम करायला गेले होते, परंतु संपूर्ण भारतात लॉकडाऊन झाल्याने ते पायी आपल्या गावाकडे निघाले। कोरपणा शहरात पोहोचताच पोलीस विभाग यांना माहिती मिळताच त्यांनी त्वरित कोरपणाचे ठाणेदार गुरनुले शुल्काजी यांना कोरपणा बस स्टॉपवर येथे त्यांना जेवणाची व्यवस्था केली व व्यापारी वर्गाने त्यांना खूप सहकार्य देखील केले। प्रतिनिधी सतीश गोरे, एबीपी वाजा, चंद्रपूर। आज दिनांक 29/3/2020 रोजी आज आम्ही जेवणाची व्यवस्था ज्या आज जगामध्ये ह्या कोरोना व्हायरसने जगातील सगळ्यात जागी धुमाकूळ घातलेली आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या कोरोना व्हायरस विषाणू पसरत आहे, त्या याच्यात जे येणार जाणारे लोक आहेत त्यांच्यासाठी आज आम्ही पोलीस वर्ग, मित्रमंडळ, व्यापारी वर्ग ह्या सर्व लोकांनी मिळून त्यांना येणार जाणाऱ्या लोकांसाठी जेवणाचा पाण्याचा त्रास होत होता त्यासाठी त्या लोकांसाठी जेवणाची व्यवस्था आम्ही केलेली आहे। ज्यांना डबे ज्यांना इथं अडकलेले आहे कुठे बाहेरून येणार जाणारे जे काही लढकले मजूर वर्ग त्यांच्यासाठी शाळेचे मुलं जे काही अडकलेले आहे त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था आज कोरपणा व्यापारी लाईन पोलीस वर्ग सगळ्यांनी केलेली आहे। पूर्ण भारत देश हा कोरोनाने ग्रस्त झालेला आहे, त्याच्यामुळं जे काही म्हणजे जे लेबर वर्ग आहे, मजूर वर्ग आहे, जे बाहेर गावला काम करायला गेले त्यांना वापस यासाठी गाड्या नाही, जे उपाशी तापाशी लटकून आहे त्यांना पाणी पिण्यासाठी पाणी भेटत नाही, आम्ही त्यांना सर्व व्यवस्था केलेली आहे, जेवणाची पाण्याची सर्व व्यवस्था आहे। ही व्यवस्था कोरपणा पोलीस स्टेशन, व्यापारी बंधू, कोरपणा कोरपणा मित्रमंडळ, सर्व समस्त गावकऱ्यांनी सहभाग केलेला आहे या गोष्टीला, मी त्यांचे आभार मानतो।